मला वाटतं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जो काय निकाल आज लागेल, तुम्ही जो काय थोडा बहुत अभ्यास केलेला आहे याच्या आधीचे आपण सगळे दाखले पाहिले, अगदी इंदिरा गांधीजीपासून, गाय बसळ्यापासून, बैलजोडीपासून, अगदी त्या सायकलपासून, तर आमदार खासदार आदी कुऱ्हाडे आहेत साधारण, त्यांच्या बाजून आतापर्यंत निकाल लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे की निवडणूक आयोग देखील एकनाथ शिंदेकडे यांच्याकडे 40 अधिक 10 म्हणजे 50 आमदार आहेत, उद्धवजींकडे फक्त 12-13 आमदार शिल्लक आहेत, खासदार 13 खासदार एकनाथ शिंदेजीकडे आहेत, उद्धवजींकडे फक्त 5 खासदार शिल्लक झालेले आहेत आणि म्हणून मागचे जर दाखले पाहिले आपण अभ्यास केला तर धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळायला एकनाथ शिंदेंना कुठली अडचण येणार नाही असं मला निश्चितपणे वाटतंय. 8 वर्षांमध्ये दुर्दैवाने उद्धवजी मातोश्रीच्या भाई पडले नव्हते, मंत्रालयामध्ये 10 मिनिटांसाठी फक्त 2 आले होते, म्हणजे गिनीज बुकामध्ये नोंद होईल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मंत्रालयामध्ये 8 वर्षांमध्ये फक्त 2 वेळा, तेव्हा एक चांगलं काम चाललंय आणि मला विश्वास आहे यापुढे देखील बाबा आशीर्वाद देतील. मी मागणी केलीच पण सर्वसामान्य जनतेचे देखील त्यांना आशीर्वाद मिळतील आणि त्यांच्या हातून अतिशय चांगलं काम होईल, महाराष्ट्र सेवा होईल असा मला विश्वास आहे. मला वाटतं उद्धवजींनी आतापर्यंत हेच काम केलंय, हे आत्ताच नाही, आम्ही एकनाथ शिंदेंच्या सोबत जाण्याच्या आधी देखील माझ्या मुलाला आणि मला राजकारणामधून पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं पाप आणि कपट कारस्थान हे उद्धवजींनी केलं होतं, अनिल परवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून. हे स्थानिक आमदार असून त्याला एबी फॉर्म दिले गेले नाहीत नगरपंचायत निवडणुकीचे, स्थानिक आमदाराचे जेवढे पदाधिकारी होते मग ते तालुका प्रमुख असू देत, उपजिल्हा प्रमुख असू देत, शहर प्रमुख असू देत, सगळे बदलले गेले आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस ते कालपर्यंत करणारे काय करते त्यांनाही सगळी पदं दिली गेली. हेतू एवढाच होता की रामदास कदम आणि त्याच्या मुलाला राजकारणातला पूर्ण संपून टाकायचा, हे एकनाथ शिंदेने जायच्या आधी जायच्या नंतर नाही आणि म्हणून त्यांनी विडाच उचलला आहे. उद्धवजींना शिवसेना प्रमुखांच्या सोबत काम केलेल्या जुन्या लोकांना सगळ्यांना संपवायचं आहे, सगळ्यांना संपवायचं आहे, हा फक्त एकदा रामदास कदम नाही, त्यांना सगळ्यांना संपवायचं आहे, त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या मुलांसाठी. हो त्याला त्याला आताच नाही ना, कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला तिकीट देण्यासाठी त्याला अनिल परब 3 वेळा घेऊन आलो मातोश्री होत आणि आता देखील माझ्या मुलाला संपवून त्याला घेऊन शिवसेनेमध्ये त्याला तिकीट द्यायचे हेच कटकारस्थान होते, ते आता स्पष्ट होत आहे. पण एक सांगतो मी आपल्याला, एक सांगतो मी आपल्याला, असे 1000 संजय कदम आले आणि उद्धव ठाकरे आले तर दापोली मतदारसंघातून योगेश कदमला कुणाची पाडण्याची माय झाली नाही. मी तुम्हाला आपला मुद्दाम सांगा, किती उद्धव ठाकरे येऊ देत आणि किती संजय कदम येऊ देत, दापोलीची जनता ही आमच्या सोबत आहे, विकासासोबत आहे, एवढंच मी सांगेन. हे बघा, एक सांगतो या शिवसेनेचा सत्यानाश, शिवसेना फोडण्याचं पाप आणि उद्धवजींना चुकीचे सल्ले देण्याचं पाप हे अनिल परबनी केलंय आणि अनिल परबमुळं हे शिवसेना सगळी फुटलेली आहे, हे पाप सगळं त्याचे आहे. हा ऍडव्होकेट जनरल जो आहे ना तो उद्धवजींचा आहे, माझं हेच म्हणणं आहे, दिवस बदलत असतात आणि म्हणून मुख्यमंत्री पदांना खाली उतरायला लागलं, म्हणून मुख्यमंत्री पदांना खाली हेच माझं म्हणणं आहे की माझ्या मुलाला जो त्रास दिला तो मगेपर्यंत मी कदापि विसरणार नाही, जो मला त्रास दिलाय तो मगेपर्यंत मी कदापि विसरणार नाही, कदापि विसरणार नाही, हेच माझं म्हणणं आहे. होय, दिवस बदलत असतात आणि ते तुम्ही आता भोगताय, तुम्हाला आता अनुभवताय आणि भविष्यात देखील मी आपलं सांगेन, यातला 40 आमदारापैकी एकही आमदार पडणार नाही, 40 आमदारापैकी त्यांचं चाललंय ना आता खोके 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 गद्दार गद्दार कुणी केली, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी बेईमानी आणि गद्दारी करण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलंय, उद्धव ठाकरेंनी केलंय. उद्धवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि काँग्रेस राष्ट्रवादीकडे शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना घाण ठेवण्याचं काम हे उद्धवजींनी केलंय. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे वाक्क आयुष्य शिवसेना प्रमुखांनी संघर्ष केला त्यांच्यासोबत बसून मुख्यमंत्री बसण्याचं पाप ते उद्धवजींनी केलंय, त्याच्या आता ते भोगता जातात, ते भोगताय.